tableta de todo. Ya sé, te vas a unir. मोबाईल निश्चितच. खरं तर बघायला गेलं तर दर 5 वर्षांनी परिस्थिती ही वेगवेगळ्या आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळत असते. यंदाही राजकीय परिस्थिती किंवा इतर सगळ्या इतर निवडणुकांपेक्षा जरी वेगळी निवडणूक असली, माझी खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वच भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, RBI असेल, रासपा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या महायुतीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे, उदंड, नक्कीच त्याचं रूपांतर हे मतदानामध्ये होईल आणि अधिकाधिक मताधिक्यांनी रायगडचे या रत्नागिरीचे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांना हा मतदारसंघ संधी देईल अशी मला खात्री आहे. रोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेतून आज 18व्या लोकसभेसाठी 32 रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी माझं गाव असलेल्या दुर्टोली इथे सपत्नी सपरिवार मतदान करताना उत्स्फूर्तपणा आहे, ऊर्जाही आहे, आनंदही आहे आणि विश्वासही आहे की आजच्या या निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरीकर फार मोठ्या फरकाने प्रचंड विश्वास दर्शवत 18व्या लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी महायुतीच्या मार्फत देतील. एक तर लाट NDAच्या असं आपण कबूल करता एक भाग, परंतु रायगडनी हाही विक्रम बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडला आहे. यापूर्वी रायगडमध्ये एकदा काँग्रेस एका पक्ष दुसऱ्यांदा असं आलटूल पाठवून होतं, अंतुले साहेबांनी ते 91 साली मोडीत काढलं. मी अंतुले साहेबांचा अनुयायी आहे, त्याच्यामुळे या वेळेला लाट आहेच बाहेर NDAची, पण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, RPI, मनसे, अन्य घटक पक्षांचा उमेदवार म्हणून यावेळेला फरक एवढाच आहे की फार मोठ्या फरकाने, लाखांच्या फरकाने यावेळचा विजय आमचा निश्चित त्या ठिकाणी आहे.